येते का? सर कमी आवाज येते. कमी आवाज येते. हाँ आता येतोय का? हाँ येतोय सर. येतोय का? हा ठीक. सो बाकीचे स्टार्ट करूया. मागच्या लेक्चरला आपण काय बघितलेलं, ऑपरेटरची डेफिनेशन काय. मग आत्ताच जे आपण लेक्चर घेणार आहे, लेक्चरला आपण ऑपरेटर्सच्या बाबतीत इन डिटेल मध्ये बघूया. ऑपरेटर्सचे काय असतात, कोणता ऑपरेटर काय असतो, त्याच्याशी रिलेटेड कम्युटेशन रिलेशन खूप महत्वाचे असतात. जेव्हा वेन यू हॅव टू यूज द ऑपरेटर्स ऍट दॅट टाइम कम्युटेशन रिलेशन इज व्हेरी मच युजफुल. सो सर आवाज क्लिअर येत नाही आहे. हॅलो, येतोय का आवाज? हा आता आला. हा ठीक आहे ठीक आहे. ओके. सो मागच्या लेक्चरला आपण ऑपरेटरची डेफिनेशन बघितली. ओके, इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव स्टडी अबाउट द डेफिनेशन ऑफ अन ऑपरेटर. सो व्हॉट इज ऑपरेटर, या गोष्टी आपण बघितल्या. ऑपरेटर काय असतं, ऑपरेटर आपण कशाला अप्लाय करतो, या गोष्टी आपण मागच्या लेक्चरला बघितल्यात. सो आत्ताच्या लेक्चरला आपण बघूया त्यांच्याशी रिलेटेड असणारं कम्युटेशन रिलेशन आणि परत ऑपरेटरचे काही टाईप्स. ओके, आपण वेगवेगळे ऑपरेटर्स या चॅप्टरमध्ये तुमचे शिकणार आहोत. आता मी स्क्रीन शेअर करतो, तुम्हाला पीपीटी दिसते का ते सांगा. हां, पीपीटी दिसते का तुम्हाला? पीपीटी हो सर. ओके ठीक आहे. आता आपण बघणार आहोत कम्युटेशन रिलेशन इन क्वांटम मेकॅनिक्स. आता क्वांटम मेकॅनिक्स मध्ये आपण कम्युटेशन रिलेशन हे शिकत असतो आणि ते कम्युटेशन रिलेशन वापरूनच आपण काय करत असतो, पुढे तुमचे ऑपरेटर जे आहेत ऑपरेटरचा स्टडी करत असतो. म्हणजे ऑपरेटरचा स्टडी करण्याआधी तुम्हाला कम्युटेशन रिलेशन काय आहेत हे पहिल्यांदा माहिती पाहिजे, मग तुम्ही ऑपरेटर्स बघू शकतात. ओके, मग काय आहे ते बघूया. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलंच ऑपरेटर काय असतो, ए कॅप बी कॅप, त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. आता बघूया त्यात काय. इफ टू ऑपरेटर्स ए कॅप अँड बी कॅप, म्हणजे आपण सपोज असे दोन ऑपरेटर्स घेतले, एका ऑपरेटरचं नाव आहे ए कॅप अँड सेकंड ऑपरेटर वी कॉल्ड इट ॲज बी कॅप, फॉर विच ए कॅप बी कॅप इज इक्वल टू बी कॅप ए कॅप. म्हणजे आपण हे सिम्पल, जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, आपल्याला याच्यात फक्त सिम्पल मॅथमॅटिकल इक्वेशन्स बघायचे. याच्यात त्यांनी पहिलं तुम्हाला सांगितलं ए कॅप बी कॅप इज इक्वल टू बी कॅप ए कॅप, म्हणजे 3 × 1 इज इक्वल टू 1 × 3, आन्सर काय येणार आहे तुमचं, सारखंच येणार. ओके, त्या टाईपमध्ये. ओके, फॉर विच ए कॅप बी कॅप इज इक्वल टू बी कॅप ए कॅप, ऑर फॉर विच ए कॅप मायनस बी कॅप, ए कॅप बी कॅप मायनस बी कॅप ए कॅप इज इक्वल टू 0. कारण का, सपोज मी तुम्हाला सांगितलं 3 × 1 म्हणजे किती झालं, हे 3, हे पण 3, मग 3 − 3 काय झालं इथे तुमचं 0. ओके, 0 म्हणजेच ए कॅप बी कॅप इज इक्वल टू बी कॅप ए कॅप, ऑर ए कॅप बी कॅप मायनस बी कॅप ए कॅप इज इक्वल टू 0. मग त्यावेळेला त्यांना काय, त्यावेळेला ती जी कंडिशन असते त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, कमुटिंग. ओके, काय म्हणतो त्याला, कमुटिंग. आणि मग ते जे रिलेशन असतं त्याला काय म्हणत असतो आपण, कम्युटेशन रिलेशन. ओके, वी कॉल्ड इट ॲज कम्युटेशन रिलेशन. आता मग ते कम्युटेशन रिलेशन्स वेगवेगळ्या ऑपरेटर्सचे कसे कसे असतात ते आपण बघूया. ओके, द कम्युटेटर ऑफ टू ऑपरेटर्स, द दोन ऑपरेटर्स आपल्याला कम्युटेटर घ्यायचा असेल तर द कम्युटेटर ऑफ टू ऑपरेटर्स ए कॅप अँड बी कॅप. सपोज आता आपण हे ए कॅप आणि बी कॅप हे दोन ऑपरेटर घेऊया आणि त्याच्यामधलं कम्युटेटर्स बघूया. द कम्युटेटर ऑफ टू ऑपरेटर्स ए कॅप अँड बी कॅप इज डिनोटेड ॲज इन टू द ब्रॅकेट ए कॅप कॉमा बी कॅप ब्रॅकेट कम्प्लीट अँड इज डिफाईन्ड ॲज, इज डिफाईन्ड ॲज. मग ते कसे डिफाईन करू शकतो आपण, इन टू द ब्रॅकेट ए कॅप कॉमा बी कॅप ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू ए कॅप बी कॅप मायनस मायनस बी कॅप मायनस बी कॅप ए कॅप. ओके,
मायनस बी कॅप इक्वे, म्हणजे हे जर दोघं डिनोटेड जर केले ए कॅप कॉमा बी कॅप, तर आपण ते असं घेऊ शकतो ए कॅप बी कॅप मायनस बी कॅप ए कॅप, अशा टाइप मध्ये आपण त्याचं कम्युटेशन रिलेशन घेऊ शकतो. तसंच त्याला आपण वेगवेगळ्या केसेस पण अप्लाय करू शकतो. ओके, त्यात कोणकोणत्या केसेस आहेत ते बघूया. इन केस ए कॅप बी कॅप इज इक्वल टू बी कॅप ए कॅप, म्हणजे जसं की आपण मागचं रिलेशन बघितलं असं ए कॅप बी कॅप इज इक्वल टू बी कॅप ए कॅप, त्यावेळेला काय असतं ए कॅप मायनस बी कॅप इज इक्वल टू झिरो. मग इथं पण त्यांनी तसंच घेतलं, दॅट इज ए कॅप कॉमा बी कॅप, म्हणजे हे जर आपण टूल आपण इथं वापरलं ए कॅप कॉमा बी कॅप ओके इन टू द पॅकेट, तर त्यावेळेला काय येईल ते ए कॅप कॉमा बी कॅप म्हणजे तुमचं काय आहे ए कॅप बी कॅप मायनस ओके मायनस काय येणार आहे मायनस बी कॅप ए कॅप इज इक्वल टू काय असणार आहे झिरो, म्हणजे ए इन टू द ब्रॅकेट ए कॅप बी कॅप म्हणजे काय असतं तुमचं ए कॅप बी कॅप मायनस बी कॅप ए कॅप इज इक्वल टू झिरो असं ते येत असतं. ओके, मग दॅट इज इन टू द ब्रॅकेट ए कॅप कॉमा बी कॅप ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू झिरो. ओके, इज झिरो. वी सी दॅट ऑपरेटर्स ए कॅप अँड बी कॅप कम्युटेट विथ इच अदर, म्हणजे ह्या कंडिशनमध्ये आपण काय म्हणू शकतो कि ते ऑपरेटर ए कॅप आणि बी कॅप हे एकमेकाला काय करतात कम्युटेट करतात. ओके, जसं की मागच्या पीपीटी मध्ये आपण बघितलं, मागच्या स्लाइड मध्ये त्यांनी ते सांगितलं ना ए कॅप बी कॅप आणि बी कॅप ए कॅप. ओके, सो त्यानंतर पुढचं आहे तुमचं द क्वांटम मेकॅनिकल कम्युटेटर्स हॅव द फॉलोइंग प्रॉपर्टीज. क्वांटम मेकॅनिकल कम्युटेटर्स आहेत त्यांच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत ते बघूया. म्हणजे प्रॉपर्टीज म्हणजे थोडक्यात आपण त्याचे काय म्हणू शकतो रूल्स. ओके, काय म्हणू शकतो सर आवाज कमी येतोय. बर ठीक आहे, आता येतोय का आवाज? हा येतोय. हा ठीक आहे, हो येतोय. सो रूल नंबर वन इन टू द ब्रॅकेट ए क्या ए कॉमा बी ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू मायनस बी कॉमा ए. ओके, म्हणजे ए कॉमा बी रूल नंबर वन, आणि तोच जर आपण रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिला तर त्यावेळेला ते काय असतं मायनस बी ए असतं. ओके, ए बी जर आपण रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिलं तर बी ए होताना ते मायनस होतं, हे लक्षात ठेवायचं. हा पहिला रूल आहे कम्युटेटर्स मध्ये. त्यानंतर दुसरा रूल आहे कम्युटेटर्स मध्ये रूल नंबर टू. रूल नंबर टू काय आहे कम्युटेटर्स मध्ये ए कॉमा ए इज इक्वल टू झिरो, म्हणजे दोन जर सारखेच गोष्टी कम्युटेट होत असतील एकमेका बरोबर तर त्यांचं आन्सर काय येतं तुमचं झिरो असतं. ओके, सपोज ए कॅप कॉमा ए कॅप हे जर तुमच्या सी त्याच्या रिलेशनमध्ये कम्युटेट होत असेल तुमचा आन्सर काय यायला पाहिजे झिरो यायला पाहिजे. किंवा ए कॅप आणि बी कॅपची व्हॅल्यू जर तुमची सारखीच असेल ए कॅप आणि बी कॅपची व्हॅल्यू तर ए कॅप कॉमा बी कॅप इज इक्वल टू झिरो ते पण असू शकतं तुमचं, जसं की आपण इथं वरती बघितलंय तसं. ओके, हा आहे तुमचा रूल नंबर टू. त्यानंतर त्याच्यात रूल नंबर थ्री काय आहे, रूल नंबर थ्री आहे एक्स ए कॉमा बी इज इक्वल टू एक्स इन टू द ब्रॅकेट ए कॉमा बी, म्हणजे एक्स जर त्याच्या बाहेर काढून घेतलं तर ए कॉमा बी, मग त्यावेळेला आपण एक्स काय म्हणतो एक्स इज अ स्केलर. एक्स काय घेतला आहे आपण तिथं स्केलर घेतलाय, तिथं आपण बघूया एक्स ए बी एक्स ए कॉमा बी, मग त्यावेळेला हा जर त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर घेतला तर त्याचं आपण सिम्प्लिफिकेशन घेऊ शकतो ना. मग त्याचं सिम्प्लिफिकेशन कसं येतं ते बघूया. ओके, मग एक्स ए आता इथून हे एल एच एस साइड बघूया एक्स ए कॉमा बी इज इक्वल टू त्याने त्याला मल्टीप्लाय करा एक्स ए बी मायनस बी एक्स ए. ओके, एक्स ए मायनस बी एक्स ए, म्हणजे ह्या टाईपमध्ये जर आपण त्याचं कन्वर्जन केलं तर. ओके, एक्स ए मायनस बी हा एक्स ए कॉम जसाच तसा बीने त्याला मल्टीप्लाय करा. ओके, मायनस बी जसाच तसा एक्स ए ने त्याला मल्टीप्लाय करा, म्हणजे हे सिम्पल फक्त या ब्रॅकेटचं काय आहे
एक्सपान्शन घेतले, काय घेतले, या ब्रॅकेटमध्ये एक से पहिल्यांदा कॉमन जसा तसा ठेवला, एक से कॉमन ठेवला, बी ने त्याला मल्टिप्लाय केला, नंतर सेकंड थिंग काय केलं, मायनस बी जसा तसा ठेवला आणि एक से ने त्याला मल्टिप्लाय केलं, एवढंच केलं, दुसरं काही केलेलं नाही. तर तुम्ही म्हणाल त्याच्यात काहीतरी ऍड केलं, त्याच्यात काही ऍड केलेलं नाहीये. ओके, मग आता एक से ब्रॅकेटमध्ये त्याच्या बाहेर काय आहे, बी आहे, मग त्याने त्याला मल्टिप्लाय करून घ्या. सिमिलरली बी आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे, एक से, ते एकमेकाला मल्टिप्लिकेशन करून घ्या. ओके, तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळतं तुम्हाला, एक्स ए बी, काय मिळालं, एक्स ए बी. एक्स आपण हा स्केलर घेतला, एक्स ए बी मायनस एक्स बी ए, एक्स ए बी मायनस एक्स बी ए. आता याच्यात इथं पण एक्स आहे आणि इथं पण एक्स आहे, म्हणजे दोन ठिकाणी तुम्हाला एक्स दिसतोय. तर तो एक्स काय करा, तुम्ही कॉमन काढून घ्या. इथं काढला का एक्स कॉमन, मग आत काय उरलं तुमचं, ए बी मायनस बी ए. काय उरलं आत, ए बी मायनस बी ए. आणि तुम्हाला माहितीच आहे, ए बी मायनस बी ए म्हणजे थोडक्यात काय तुमचा, ए बी इन टू द ब्रॅकेट. बरोबर आहे ना, ए बी मायनस बी ए इज नथिंग बट ए बी, म्हणजे इट इज इक्वल टू एक्स इन टू द ब्रॅकेट ए कॉमा बी. ओके, एक्स इन टू द ब्रॅकेट ए कॉमा बी. हा होता तुमचा रूल नंबर थ्री. आता हा रूल नंबर थ्री आपण फक्त हा एक्स साठी अप्लाय केला. सिमिलरली तसंच जर तो वाय साठी अप्लाय केलेला असेल, ओके, वाय साठी कसं येईल तो, ए कॉमा वाय बी. ओके, ए कॉमा वाय बी इज इक्वल टू वाय इन टू द ब्रॅकेट ए कॉमा बी. ओके, वाय इन टू द ब्रॅकेट म्हणजे त्याच्यात तुम्ही पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करा किंवा दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा, तुमचं आन्सर सारखंच येईल. आता इथं बघा, एक्सने ए ला मल्टिप्लाय केलं होतं, बी ला होतं का, नव्हतं. आता इथं वायने बी ला मल्टिप्लाय केले, तरी पण तुमचं आन्सर सिमिलर तसं झालंय. ओके, वाय ए बी, त्यावेळेला आपण वाय काय घेतलाय, वाय इज अ स्केलर. ऑल्सो ऑल्सो एक्स ए कॉमा वाय बी, ऑल्सो एक्स ए कॉमा वाय बी इज इक्वल टू एक्स वाय ए बी, इज इक्वल टू एक्स वाय ए बी. सपोज जर दोन जर त्याला मल्टिप्लाय असतील, ए टर्मला पण मल्टिप्लाय असेल काहीतरी, बी टर्मला पण काहीतरी मल्टिप्लाय असेल, एक्स ए आणि वाय बी, तर इन दॅट केस आपण कसं घेऊ शकतो, एक्स वाय घेऊ शकतो बाहेर आणि इन टू द ब्रॅकेट काय घेऊ शकतो, ए कॉमा बी. ओके, इन टू द ब्रॅकेट ए कॉमा बी. हे झालं तुमचा रूल नंबर थ्री, म्हणजे दोघं गोष्टीला जरी मल्टिप्लाय असेल तरी पण तुमचा आन्सर सेम येईल, एका टर्मला मल्टिप्लाय असेल तरी पण तुमचा आन्सर सेमच येणार. ओके, आहे तुमचा रूल नंबर थ्री. त्यानंतर तुमचा रूल नंबर फोर काय, रूल नंबर फोर इन टू द ब्रॅकेट ए कॉमा बी सी ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, ए कॉमा बी सी ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू इन टू द ब्रॅकेट ए कॉमा बी ब्रॅकेट कम्प्लीट मल्टिप्लाय बाय सी प्लस बी इन टू द ब्रॅकेट ए कॉमा सी ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजे जेव्हा एक टर्म सिंग्युलर घेतो आणि दोन टर्म एकत्रित येतात, दोन ऑपरेटर्स, हे ऑपरेटर्सच घेतोय आपण, ऑपरेटरच्या फॉर्ममध्ये ज्यांना म्हणायचं. ओके, ए ऑपरेटर आणि बी सी ऑपरेटर, मग त्यावेळेला ए बी ऑपरेटर एकत्रित घेऊ शकतो, त्यावेळेला सी ऑपरेटर त्याला ब्रॅकेटच्या बाहेरून मल्टिप्लाय करतो प्लस बी ऑपरेटर कॉमन घेऊ शकतो आणि ए सी ब्रॅकेटच्या आत असतो. सिमिलरली तसंच जर तुमचं पहिले दोन ऑपरेटर एकत्रित असेल आणि तिसरा ऑपरेटर जर वेगळा असेल, तर त्या केसमध्ये पण आपण तसंच घेऊ शकतो, ए सी ब्रॅकेटच्या बाहेर बी. ओके, त्यानंतर ए प्लस ए ब्रॅकेटच्या बाहेर इन टू द ब्रॅकेट बी सी. ओके, म्हणजे सिम्पल तुम्ही हे फॉर्म्युले आधी पण शिकलेला आहात, फक्त हे आपण आता म्हणजे तुम्ही मॅथमॅटिकल टूल्समध्ये या गोष्टी आधी ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. आपण हे फक्त आता क्वांटम मेकॅनिकल फिनॉमिनॉनमध्ये मांडतोय, दुसरं काही नाही. काय याच्यात ए कॉमा बी सी, ओके, काय घेतो याच्यात ए कॉमा बी सी इज इक्वल टू ए बी इन सी, त्यानंतर बी कॉमन काढला ए सी. ओके, ए बी बी आत घेतला, त्यानंतर ए सी, म्हणजे पहिली टर्म जी आहे तुमची, पहिली टर्म जशीच तशी ठेवली, दिसते ना, ए जसा तसा ठेवायचा, फक्त काय करायचं, या दोघांची ऑर्डर चेंज करायची. एकदा पहिल्यांदा बी जर आत ठेवला तर सी बाहेर घ्या, आणि दुसऱ्यांदा सी जर आत घेतला तर बी बाहेर घ्या. ओके, दॅट्स इट, दुसरं काही नाही. सिमिलरली याच्यात पण तसंच आहे, याच्यात पण काय आहे तसंच आहे, ए बी कॉमा सी. आता सी हा सिंग्युलर ऑपरेटर, सिंगल टर्म घेतलाय त्याच्यात, समजलं, याच्यात सी कॉमनच ठेवला, इथं पण सी कॉमन ठेवलाय तुमचा, इथं पण तुमचा सी कॉमन ठेवला. जेव्हा दोन एकत्रित येतात त्याच्यातला एक कॉमन ठेवायचा आणि एक बाहेर घ्यायचा, एक कॉमन ठेवायचा एक बाहेर घ्यायचा,
जेव्हा एक सिंगल असतो तो सिंगल जसं तसा घेतो, जे दिसतं तुम्हाला ए जसं तसा घेतलाय, ए इथं पण जसं तसा घेतलाय. सिमिलरली याच्यात पण ए बी कॉमा सी, मग याच्यात काय राहील तुमचा सी जसा तसा राहील, ए आणि बी इंटरचेंज होत राहतील. मग आता याच्यात पहिल्यांदा ए घेतलाय त्यांनी, ए सी ब्रॅकेटच्या बाहेर बी, परत ए ब्रॅकेटच्या बाहेर ब्रॅकेटच्या आत बी सी. ओके, हा होता तुमचा रूल नंबर फोर. त्यानंतर रूल नंबर फाईव्ह काय आहे, रूल नंबर फाईव्ह आहे इंटर द ब्रॅकेट ए कॉमा ए कॉमा, परत त्याच्या आत ब्रॅकेट बी कॉमा सी, ब्रॅकेट कम्प्लीट, सेकंड ब्रॅकेट इज कम्प्लीट, प्लस इंटर द ब्रॅकेट बी कॉमा इंटर द ब्रॅकेट सी कॉमा ए, ब्रॅकेट कम्प्लीट, सेकंड ब्रॅकेट कम्प्लीट, प्लस सी इंटर द ब्रॅकेट ए कॉमा बी ब्रॅकेट कम्प्लीट, सेकंड ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू झिरो. ओके, म्हणजे ए बी सी बी सी ए आणि सी ए बी. ओके, ए बी सी बी सी ए सी ए बी, वेन वी हॅव टू टेकन ॲडिशन ऑफ दॅट ऑल टर्म्स. ओके, ए बी सी बी ए सी सी ए बी, जेव्हा आपण सगळ्या टर्म्सची ॲडिशन घेतो तर त्या केसमध्ये इज इक्वल टू काय असतं ते, झिरो. ओके, इन दिस केस इट इज इक्वल टू झिरो. हा तुमचा रूल नंबर फाईव्ह आहे. ओके, इन दिस केस इट इज इक्वल टू झिरो. देन रूल नंबर सिक्स, रूल नंबर सिक्स काय आहे तुमचा, इन टू द ब्रॅकेट ए कॉमा बी प्लस सी इज इक्वल टू ए बी प्लस ए सी. ओके, ज्यावेळेला असं तुमचं कंडिशन असेल बी प्लस सी असेल, त्यावेळेला ए ने याला पण मल्टिप्लाय घ्या, ए कॉमा बी परत ए कॉमा सी. ओके, ए कॉमा बी प्लस ए कॉमा सी, इट इज रूल नंबर सिक्स याला म्हणायचं तुमचा रूल नंबर सिक्स. हे सिम्पल तुमचे जस्ट सिम्पल सिम्पल बेसिक टूल आहेत. ओके, दुसरं काही त्याच्यात नाही. त्यानंतर रूल नंबर सेवन, त्यात आता रूल नंबर सेवन बघूया. रूल नंबर सेवन काय आहे तुमचा, रूल नंबर सेवन तुमचा असा आहे, इन टू द ब्रॅकेट ए प्लस बी कॉमा सी इज इक्वल टू ए सी प्लस बी सी. ओके, ए सी प्लस बी कॉमा सी. सिमिलरली हा रूल ना हा रूल जवळपास तुमचा सारखाच येतो. ह्याच्यात फक्त काय ठेवलंय, हा टर्म सिंग्युलर आहे, हे जसंच तसं. ह्याच्यात पण बघा तुम्ही, सिंग्युलर टर्म जशीच तशी घ्यायची असते, फक्त दुसऱ्या टर्म त्याला मल्टिप्लाय करायचं. इथं बघा, इथं ए सिंग्युलर जसं तसं होता, बी प्लस सी एकत्रित होता, मग त्यावेळेला ए जसं तसा बी त्याला मल्टिप्लाय करा, प्लस ए जसं तसा सी त्याला मल्टिप्लाय करा, म्हणजे ही एक टर्म ही एक टर्म त्याला मल्टिप्लाय केली, दिसलं का याच्यात. सिमिलरली रूल नंबर सेवनमध्ये पण तुमचं तसंच आहे, ए प्लस बी कॉमा सी, मग त्यावेळेला तुमचं ए सी प्लस बी सी. ओके, त्या केसमध्ये तुमचं पण काय येतं, ए सी प्लस बी सी ही कंडिशन तुमची येत असते. अँड 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 ए प्लस बी कॉमा सी प्लस डी, ज्यावेळेला तुमची ए प्लस बी आणि सी प्लस डीची कंडिशन तुमची घेतो, ए प्लस बी इन टू द ब्रॅकेट ए प्लस बी कॉमा सी प्लस डी, सो इन दॅट केस आपण काय घेतोय, ए सी. ओके, ए सी प्लस ए डी, म्हणजे वी हॅव टू मल्टिप्लाय द टर्म ऑफ ए टू सी प्लस ए टू डी. ओके, ए टू सी ए टू डी. सिमिलरली फर्स्ट टर्म झालं तर सेकंड टर्मने आपण मल्टिप्लाय करायचं, बी टू सी बी टू डी, आलं का तुमचं, ए सी ए डी बी सी बी डी. ओके, ए सी ए डी बी सी बी डी. ओके, सो या टर्म तुम्हाला समजल्या असतील, ए सी प्लस ए डी प्लस बी सी प्लस बी डी. ओके, हा होता तुमचा रूल नंबर सेवन, म्हणजे असे आपण त्याला रूल्स अप्लाय करत असतो. रूल नंबर वन तुम्हाला समजला असेल, जर रिव्हर्स ऑर्डरमध्ये घेतला तर वी शूड टेकन इट्स मायनस साईन. जर आपण सिमिलर सिमिलर फंक्शन जर घेतले, सिमिलर सिमिलर ऑपरेटर्स, तर त्यावेळेला ते त्या रूलनुसार काय असतं, तुमचे झिरो. हे तुम्हाला पुढच्या सगळ्या ऑपरेटरसाठी वापरायचे आहेत. ओके, तुम्हाला पुढच्या सगळ्या ऑल ऑपरेटरसाठी यू शुड बी यूज दीज रूल्स. देन रूल नंबर थ्री, एक्स ए बी एक्स ए बी बी ए. ओके, हा एक रूल नंबर थ्री. त्यानंतर रूल नंबर फोर आहे तुमचा ए बी सी ए बी बी सी. त्यानंतर रूल नंबर फाईव्ह आहे, सगळ्यांची जर सम घेतली तर इट इज इक्वल टू झिरो. एक सिंग्युलर घेतला तर तो सिंगल जसा तसा ठेवायचा, बाकीच्याने त्याला मल्टिप्लाय करायचा, ए बी ए सी. त्यानंतर इथं पण तसं ए प्लस बी, मग सी जसा तसा कॉमन, ए ने मल्टिप्लाय करा एकदा आणि बी ने मल्टिप्लाय करा, समजलं. ह्याच्यात पण तसं, आणि जेव्हा दोन असतील ए प्लस बी आणि सी सी प्लस डी, तर त्यावेळेला पहिल्या पहिल्या टर्मच्या पहिल्या गोष्टीने त्याला मल्टिप्लाय करा, म्हणजे ए ने सी ए ने डी. त्यानंतर दुसऱ्या टर्मने
पहिल्याचे दुसरे टर्म ने त्याला मल्टिप्लाय करा, म्हणजे बी सी बी डी. ओके, बी सी बी डी हे सिंपल सिंपल तुमचे मॅथमॅटिकल टूल्स आहेत, त्याच्यात दुसरं काही नाही अवघड. ओके, मग हे होते तुमचे कम्युटेशन रिलेशन. ओके, कम्युटेशन रिलेशन इन क्वांटम मेकॅनिक्स. आता आपण ऍक्च्युअल मध्ये ऑपरेटर्स बघणार आहेत, ऑपरेटर्स कोणकोणते आहेत ते. ओके, सो पहिला ऑपरेटर आपण बघणार आहे पोझिशन ऑपरेटर. आपण त्याला एक्स या लेटरने डिनोट करत असतो, पोझिशन ऑपरेटर. सो वी नो दॅट ऑपरेटर ए कॅप इज सेड टू बी लिनियर. जर ऑपरेटर ए कॅप जर आपण लिनियर म्हणायचं असेल तर त्याने कोणती कंडिशन सॅटिस्फाय केली, सॅटिस्फाय करायला पाहिजे, तर ही फॉलोइंग इक्वेशनची कंडिशन त्याने सॅटिस्फाय करायला पाहिजे. कोणती कंडिशन आहे, ए कॅप इन टू द ब्रॅकेट अल्फा कॉमा एफ ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू अल्फा ए कॅप एफ. ओके, अल्फा ए कॅप एफ. आणि दुसरी कंडिशन आहे त्याच्यात ए कॅप एफ प्लस जी, ए कॅप एफ प्लस जी. मग त्यावेळेला म्हणजे ए कॅपने ए कॅप एफ प्लस ए कॅप जी वेअर अल्फा इज कॉन्स्टंट. त्या केसमध्ये अल्फा काय घेतो, आपण कॉन्स्टंट घेत असतो जेव्हा इथं आपण अल्फाची व्हॅल्यू त्याला मल्टिप्लाय करतो त्या केसमध्ये. ओके, म्हणजे ॲक्च्युली हे इथं पाहिजे होतं वरती, हे खाली लिहिले. आता सपोज वी शुड टेकन इट इन द फॉर्म ऑफ कार्टेशियन कॉर्डिनेट्स. ओके, कार्टेशियन कॉर्डिनेट फॉर्ममध्ये जर रिप्रेझेंट करायचं असेल तर कसे येतात तुमचे ऑपरेटर्स, एक्स कॅप वाय कॅप झेड कॅप. ओके, कसे येतात तुमचे ऑपरेटरचे करस्पॉन्डिंग कॉर्डिनेट, एक्स कॅप वाय कॅप झेड कॅप करस्पॉन्डिंग टू एक्स वाय झेड कॉर्डिनेट्स, म्हणजे एक्स वाय झेड कॉर्डिनेट्सच्या करस्पॉन्डिंग असतात, करस्पॉन्डिंग टू एक्स वाय झेड कॉर्डिनेट्स रिस्पेक्टिवली. वेन एनी ऑफ दिस ऑपरेटर्स ऑपरेट ऑन वेव फंक्शन. मग आता याच्यातलं जर एखादा ऑपरेटर आपण वेव फंक्शनवरती अप्लाय केलं तर देन द रिझल्ट इज द फंक्शन मॅन्युप्युलेटेड बाय करस्पॉन्डिंग कॉर्डिनेट्स. मग त्यावेळेला तुमचं जे फंक्शन आहे ते करस्पॉन्डिंग कॉर्डिनेट्स बरोबर कसे मॅन्युप्युलेट होईल ते आपण बघूया. म्हणजे आता ते तुमचे ऑपरेटर्स जर आपण वेव फंक्शन बरोबर जर मल्टिप्लाय केले. ओके ओके, ऑपरेटर ऑपरेट ऑन वेव फंक्शन, जेव्हा आपण ते ऑपरेटर वेव फंक्शन बरोबर ऑपरेट करायला घेतो तर त्यावेळेला त्याच्यात काय चेंज होतं ते बघूया. फॉर एक्झाम्पल एक्स कॅप साय, एक्स कॅप साय, एक्स कॅप हा ऑपरेटर आपण घेतलाय आणि तो सायला मल्टिप्लाय केलाय. ओके, एक्स कॅप हा आपण पोझिशन ऑपरेटर घेतलाय. ओके, सो इट इज इक्वल टू एक्स साय, एक्स साय. सो दीज ऑपरेटर्स आर कॉल्ड ॲज पोझिशन ऑपरेटर. मग त्या केसमध्ये त्या ऑपरेटरला आपण काय म्हणत असतो, पोझिशन ऑपरेटर असं म्हणत असतो. ओके, कळलं काय कंडिशनमध्ये, म्हणजे आपण तुमचा जो ऑपरेटर आहे तुमचा ऑपरेटर तुमच्या ब्रॅकेटच्या आतल्या टर्म्सला मल्टिप्लाय करत असतो. ओके, हा ऑपरेटर दिसतोय तुमचा, ऑपरेटर तुमच्या ब्रॅकेटच्या आतल्या टर्म्सला आपण मल्टिप्लाय केला, ए कॅप एफ प्लस जी इज इक्वल टू ए कॅप एफ प्लस ए कॅप जी. ओके, आणि हे अल्फा काय झालं तुमचा कॉन्स्टंट आला. जेव्हा आपण ऑपरेटर्स कार्टेशियन कॉर्डिनेट बरोबर घेत असतो आणि तेच कार्टेशियन कॉर्डिनेट जेव्हा आपण वेव फंक्शनने ॲप्लिकेबल करतो, म्हणजे एखादा कार्टेशियन कॉर्डिनेट जेव्हा आपण वेव फंक्शन बरोबर ॲप्लाय करतो तर त्यावेळेला तुमचा ऑपरेटर कसा येतो, एक्स कॅप साय इज इक्वल टू एक्स साय. ओके, एक्स साय. दीज ऑपरेटर्स आर कॉल्ड ॲज पोझिशन ऑपरेटर. या ऑपरेटर्सला आपण काय म्हणत असतो, पोझिशन ऑपरेटर्स असे म्हणत असतो. त्यानंतर तुमचा पुढचा ऑपरेटर आहे लिनियर मोमेंटम ऑपरेटर. नेक्स्ट ऑपरेटर इज लिनियर मोमेंटम ऑपरेटर. मग तो ऑपरेटर कसा आहे, द वेव फंक्शन फॉर अ पार्टिकल इज गिवन बाय. एखाद्या पार्टिकलचं वेव फंक्शन जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते आपण कसं घेऊ शकतो, साय इज इक्वल टू, साय इज इक्वल टू ए ई आय रेस्ट ई रेस्ट टू आय एच क्रॉस इन टू द ब्रॅकेट पी एक्स मायनस ई टी ब्रॅकेट कम्प्लीट कॉल इट ॲज इक्वेशन नंबर वन. जर आपण वेव फंक्शन फॉर पार्टिकल एखाद्या पार्टिकलसाठी जर वेव फंक्शन घ्यायचं असेल तर आता काय करायचं, पुढे ते वेव फंक्शनला डिफरन्शिएटिंग करा. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड टी, आता त्या वेव फंक्शनला एक्स अँड टीने डिफरन्शिएट करा. म्हणजे डॅबा साय बाय डॅबा एक्स इज इक्वल टू ए, आता त्याच्यात पी एक्सची जी टर्म आहे इथं एक एक्सची टर्म आहे, मग त्यांना आपण एक्सने डिफरन्शिएट करू शकतो. म्हणजे ए, मग त्याच्यात डिफरन्शिएट करत असताना काय येतं, आय पी अपॉन एच क्रॉस. ओके, आय पी अपॉन एच क्रॉस ई रेस टू आय एच क्रॉस पी एक्स मायनस ई टी, ई रेस टू आय एच क्रॉस पी एक्स मायनस ई टी. इथं फक्त एक्सच्या टर्मला आपण डिफरन्शिएटिंग केलं, पुढची टर्म तुमची जशीच तशी. इट इज इक्वल टू प्लस आय एच क्रॉस पी साय, इट इज इक्वल टू प्लस आय एच क्रॉस पी साय.
हे इक्वेशन नंबर तुमचं टू घ्या. आता याला जर सपोज आपण डिफरन्सिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर ओके, मग टीचे टर्म्स तुमच्या काय होऊन जातील, पुढच्या टर्म टीचे टर्म तुमचे झिरो होऊन जातील, म्हणजे पुढच्या टर्म्स येणारच आहेत. फक्त काय टर्म येतील, फक्त तुमच्या आय एच क्रॉस पी साय, ओके आय एच क्रॉस पी साय एवढंच तुमचं टर्म येईल, बाकीचे टर्म्स तुमचे काय होऊन जातील, झिरो होऊन जातील. कारण का, डिफरन्सिएटिंग विथ रिस्पेक्ट टू फक्त ओनली एक्स आहे, टी ने नाही आहे, ओके. तिथे फक्त एक्सच्या टर्मला डिफरन्सिएट. हां हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो हॅलो, येतोय ना आवाज? हो सर. हा येतोय. हो सर. हा ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, ह्या टर्मला आपण काय केलं, डिफरन्सिएटिंग विथ रिस्पेक्ट टू फक्त काय केलं, एक्स ने डिफरन्सिएट केलं होतं. आता आपण एक्स ने डिफरन्सिएट केल्यानंतर फक्त एक्सचे टर्म येतील, त्याच्यात टीचे टर्म तुमचे निघून जातील. सिमिलरली तसंच आपण टी ने जर याला डिफरन्सिएट केलं तर काय येणार, डॅबा साय बाय डॅबा टी ए, याच्यात काय येईल, मायनस आय ई अपॉन एच क्रॉस इन टू द ब्रॅकेट कम्प्लीट ई रेस टू आय एच क्रॉस पी एक्स मायनस ई टी, पी एक्स मायनस ई टी. याच्यात आता एक्सचे टर्म तुमचे येणार नाही, याच्यात फक्त काय येतील, टीचे जे टर्म असतील तुमचे तेच येतील. मग याच्यात काय येतील, मायनस आय एच क्रॉस ई साय, ओके मायनस आय एच क्रॉस ई साय. वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर थ्री. आता फ्रॉम इक्वेशन नंबर टू अँड थ्री वी कॅन राईट. आता दोघं जर इक्वेशन आपण एकत्रित घेतले तर आपण काय घेऊ शकतो, पी सायची व्हॅल्यू घेऊ शकतो. पी साय इज इक्वल टू काय येतं, पी साय इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन आय डॅबा साय बाय डॅबा एक्स, ओके. पी साय इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन आय, म्हणजे हे जे टर्म आहेत, फक्त आपल्याला कोणते टर्म घ्यायचे आहेत, हे टर्म आणि हे टर्म, हे दोघं टर्मच्या बाबतीतच बघा फक्त, हां मधल्या टर्मचा विचार करू नका आता, फक्त याचा आणि याचा बघा. मग काय येईल, एच क्रॉस अपॉन आय डॅबा साय बाय डॅबा एक्स, म्हणजे हे जेव्हा इकडे जातं तेव्हा न्युमरेटर डिनॉमिनेटरच्या इंटरचेंज होऊन जातं, ओके. देअरफॉर पी साय इज इक्वल, इकडे फक्त तुम्ही पी साय ठेवला, हे तिकडे जाताना काय येईल, एच क्रॉस अपॉन आय येईल, ओके. म्हणजे प्लस एच क्रॉस अपॉन आय डॅबा साय बाय डॅबा एक्स, इट इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन आय, हे जर आय जर वरती घ्यायचं असेल तर तो काय होईल तुमचा, मायनस होईल. म्हणजे कसं होईल तो, मायनस आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा एक्स इन टू साय, ओके. वी कॉल्ड इट एज इक्वेशन नंबर फोर, याला इक्वेशन नंबर फोर म्हणा. सिमिलरली ई साईच्या बाबतीत पण तसंच होईल. आता ही मधल्या टर्मचा काही विचार करू नका, फक्त याचा विचार करा, मायनस आय एच क्रॉस ई साय आणि डॅबा साय बाय डॅबा टी, ओके. याच्यात काय येईल, ई साय इज इक्वल टू मायनस एच क्रॉस अपॉन आय, ओके मायनस एच क्रॉस अपॉन आय डॅबा साय बाय डॅबा टी. आता हा आय जर वरती घेतला, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, मग काय येईल तो तुमचा, आय एच क्रॉस डॅबा बाय आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा टी सायने त्याला मल्टीप्लाय करा, ओके. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर फाईव्ह. वी कॉल्ड इट एज इक्वेशन नंबर फाईव्ह. फ्रॉम दिस इक्वेशन डिफरन्शियल ऑपरेटर मायनस आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा एक्स, ओके. म्हणजे इक्वेशन नंबर फोरवरनं, इक्वेशन नंबर फोर काय सांगतं, मायनस आय एच क्रॉस काय सांगतं तुमचं इक्वेशन नंबर, मायनस आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा एक्स इज कॉल्ड द लिनियर मोमेंटम ऑपरेटर. याला काय म्हणायचं आपण, मायनस आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा एक्स याला काय म्हणायचं, लिनियर मोमेंटम ऑपरेटर, ओके. अँड द इक्वेशन नंबर फाईव्ह, इक्वेशन नंबर फाईव्ह हे काय सांगतं, फ्रॉम इक्वेशन नंबर फाईव्ह द डिफरन्शियल ऑपरेटर प्लस आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा टी इज कॉल्ड एज टोटल एनर्जी ऑपरेटर. याला काय म्हणत असतो आपण, टोटल एनर्जी ऑपरेटर असं म्हणत असतो. हे ऑपरेटर्स तुम्हाला विचारू शकतात का, असा ऑपरेटर दिलेलं राहील, तुम्हाला विचारलं जाईल हा ऑपरेटर कोणता आहे तुमचा, लिनियर मोमेंटम ऑपरेटर आहे, पोझिशन ऑपरेटर आहे, मोमेंटम ऑपरेटर आहे, कोणता ऑपरेटर आहे, त्यावेळेला तुम्हाला माहिती पाहिजे तो ऑपरेटर काय आहे, लिनियर मोमेंटम ऑपरेटर आहे. टोटल एनर्जी ऑपरेटर काय आहे तुमचा, प्लस आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा टी इज कॉल्ड एज टोटल एनर्जी ऑपरेटर. दस द लिनियर मोमेंटम ऑपरेटर इज पी कॅप, पी कॅप इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा एक्स, ओके. पी कॅप इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा एक्स. अँड दुसरा ऑपरेटर आहे तुमचा टोटल एनर्जी ऑपरेटर इज इक्वल टू ई कॅप इज इक्वल टू आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा टी, ओके. आय एच क्रॉस डॅबा बाय डॅबा टी हे तुम्हाला माहिती पाहिजेत, कोणते ऑपरेटर्स कुठं कुठं आपण वापरत असतो ते, ओके. समजलं का? हॅलो समजलं का? आवाज येतोय का? हॅलो
हो सर समजले हो सर हा सर सर आवाज नाही येत आहे PD3P4 जे प्रोजेक्टला पोर आहेत ना त्यांचे नाव तुम्हाला माहिती आहेत ना PD3P4 ला तुम्ही कोणा कोणाकडे आहेत श्रीधर आवाज येते का श्रीधर हो सर हो सर येतोय तर तू आणि प्रणव क्षीरसागर प्रणव कुठे प्रणव क्षीरसागर प्रणव क्षीरसागर अनम्यूट कर हा सर हा तर तुम्हाला दोघांना PD3P4 प्रोजेक्ट साठी तोरणे सरांकडे दिलेला आहे बरं का तर तुम्ही इलेक्ट्रोप्लेटिंग टेक्नॉलॉजी आहे ना त्याच्यावरती माहिती पाठवा लवकरात लवकर टाईप करून हा हा मला वाट मला व्हॉट्सअपला पाठवा ती माहिती प्रणव क्षीरसागर श्रीधर शिंदे हा हो सर हा नेटवरनं माहिती गोळा करा इलेक्ट्रोप्लेटिंग टेक्नॉलॉजीची हा इलेक्ट्रोप्लेटिंग टेक्नॉलॉजी मध्ये काय काय करता येऊ शकतं आपल्याला तुम्हाला PD3P4 जे प्रोजेक्ट आहेत ना त्याच्यासाठी तुम्ही तुमचे मेंटर तोरणे सर आहेत हा तुमचे गाईड हा हॅलो प्रणव श्रीधर त्यानंतर पुढचे जे विद्यार्थी आहेत अनिकेत राजगे सुमित मोहिते आहे का अनिकेत राजगे सुमित मोहिते हा सर आहे हा तुम्ही डेव्हलपमेंट ऑफ नॅनो स्ट्रक्चर बेस्ड सोलर सेल तर तुमचे PD3P4 प्रोजेक्टचे गाईड आहेत मुजावर सर हा त्यानंतर तुम्हाला ही लिस्ट पाठवली होती ना लिस्ट पाठवली होती का PD3P4 आहे ना लिस्ट हा परत पुढचं लक्षात ठेवा पूजा केंजळे निकिता मस्के डेव्हलपमेंट ऑफ गॅस सेन्सर पाटील सर तुमचे गाईड आहेत त्यानंतर पुढचं आहे कोमल जाधव निखिल झोंबाडे लार्ज स्केल सिंथेसिस ऑफ ग्राफिन तुमचे गाईड मुजावर सर आहेत ओके तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय ही माहिती करा बर का सगळी तुम्ही सगळ्यांनी माहिती गोळा करा श्रीधर आवाज येते का श्रीधर शिंदे श्रीधर प्रणव तुम्ही दोघांनी आज लेक्चर संपले का लेक्चर संपल्यानंतर दोघांनी फोनवर कम्युनिकेशन करा आणि आजच माहिती गोळा करा त्याची इलेक्ट्रोप्लेटिंग टेक्नॉलॉजीची त्याच्याशी रिलेटेड रिसर्च पेपर डाऊनलोड करा आणि थोडेशी एक दोन दोन ते तीन पानाचं काहीतरी लिटरेचर सर्वे टाईप करून पाठवा तुम्ही इलेक्ट्रोप्लेटिंग कसं कसं करणार आहे काय काय करणार आहे ती हा श्रीधर प्रणव हा आलं का लक्षात हो सर हो ओके आज आज संध्याकाळपर्यंत पाठवा तुम्ही हा हॅलो श्रीधर आवाज येते का आणि आता सगळ्यांसाठी एक कॉमन सूचना आहे सगळ्यांसाठी कॉमन सूचना आहे इकडे लक्ष द्या सगळ्यांनी तर तुम्ही आता टीवाय ला तुम्हाला पहिल्या सेमिस्टर पासून प्रोजेक्ट आहे माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे ना हॅलो हा तर तुमचे PD3P4 हे प्रोजेक्ट वेगळे आहेत पण तुम्हाला टीवाय ला पहिल्या सेमिस्टर पासून प्रोजेक्ट वर्क आहे तुम्ही आता जवळपास टीवायचे 40 स्टुडंट आहेत एका टीचरकडे आम्ही 4 स्टुडंट देणार आहोत गाईडिंगसाठी तर आम्ही आता एक दोन दिवसात आज पण ती लिस्ट लावू शकतो आज किंवा उद्या तर तुम्हाला गाईड दिले जातील आणि तुम्ही त्या गाईडकडनं टॉपिक चूज करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादा टॉपिक सांगायचा की सर याच्यावर करता येईल का याच्यावर करता येईल समजलं का मग त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे टॉपिक चूज करायचा आहे तुमच्या प्रोजेक्टसाठी आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्ही रिसर्च वर्क गोळा करायचंय समजलं का हॅलो कळलं का तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांसाठी कॉमन सगळ्यांसाठी कॉमन सूचना आहे तुम्हाला सगळ्यांना टीवायला प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टशी रिलेटेड तुम्हाला सगळ्यांना इन्फॉर्मेशन गोळा करायची आहे ओके तुम्हाला ते गाईड दिले जातील ते गाईड तुम्हाला सांगतील तुम्ही काय काय वर्क करायचे प्रोजेक्टमध्ये हा प्रोजेक्ट वर्क तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे MSc चे विद्यार्थी करतात तशा टाईपमधले तुम्हाला पहिल्या सेम सेकंड सेम पर्यंत प्रोजेक्ट वर्क करायचं आहे तुमचे PD3P4 चे प्रोजेक्ट वेगळे आहेत परत तुमचे ते टॅलेंट बॅच प्रोग्रेसिव्ह बॅच त्याच्याशी रिलेटेड काही काही विद्यार्थ्यांनी अजून टॅलेंट बॅच प्रोग्रेसिव्ह बॅचची एक्झाम दिलेली नाही तर ती एक्झाम तुम्ही द्या टॅलेंट बॅच प्रोग्रेसिव्ह बॅच काहींनी असाइनमेंट सबमिट केलेला नाहीत त्यांनी सबमिट करा टॅलेंट बॅच प्रोग्रेसिव्ह बॅचसाठी हा त्यानंतर तुमचं प्रॅक्टिकल जे आहेत प्रॅक्टिकल तुमचे प्रॅक्टिकलचं ग्रुप डिस्ट्रीब्युशन तुमचे झालेले आहे मागच्या लेक्चरला तुम्हाला तोरणे सरांनी प्रॅक्टिकलचे ग्रुप डिस्ट्रीब्युशन सांगितले हा आता तुमचे जे प्रॅक्टिकल आहेत ते ऍक्च्युअलमध्ये तुमचे प्रॅक्टिकल व्हर्च्युअल लॅबला किंवा तुम्हाला व्हिडिओ करून तुम्हाला तुमचे प्रॅक्टिकल्स रिलेटेड वर्क तुम्हाला ते
दाखवलं जाईल. तुमच्याशी रिलेटेड व्हर्च्युअल लॅबचे प्रॅक्टिकल असतील तर ते तुम्हाला दाखवले जातील. जर व्हर्च्युअल लॅबचे प्रॅक्टिकल तुमच्याशी रिलेटेड नसतील तर तुम्हाला मोबाईल व्हिडिओ टूलद्वारे ते प्रॅक्टिकल करून दाखवलं जाईल. ओके, त्यानंतर एक महत्वाची सूचना अशी आहे तुम्हाला की एक मिनिट, आवाज येतोय का तुम्हाला सगळ्यांना?